भाई अच्छे आंसर आ रहा है। त्या कोपरत लगे थोड़ा पलीकडे शेण गोळा करताना एक काढता येत नव्हतं भाई ती मला उचलते भाई बघा किती किती आहे कस्तन शेण किती आहे तिथं मग शेणाचं नाही सांगत मी कस्तनाचं सांगत होतो कस्तन जर लागायला लागलं म्हणलं आवड झालं होय हा ऐका की काय हा मला एक बोलायचं हो काय हाय का नाही हा आता सांग की म्हणलं ह्या दिवाळीला मला ना नवीन साडी घ्यायची आणि मेकअप तो सामान अजून ती माझा भाऊ येणार आहे मला ह्या दिवाळीला न्यायला तर म्हणलं त्याला बी एखादा ड्रेस घ्यावा आता पहिल्यांदाच यायला लागलाय की हा मग मग काय त्याला नको होय घ्यायचा नवीन ड्रेस एखादा मला साडी आता सगळ्या बायांनी घेतल्यात मग आता नवीन नवीन लय साडी आल्यात त्या दुकानात नाही आणलं तर नाही जमायचं हा नाही आणलं तर नाही जमायचं नाही आणलं तर म्हणजे असं कसं बोलतो ना ना आणू पण कसं आहे आता तुला माहित नाही एक तर काम धंदा बंद आहे सगळे काम धंदे बंद आहे तर आणि ह्या दिवाळीला मग नको होय मला नवी साडी करावं लागन काहीतरी ऍडजस्ट भाऊ कधी यायचा तुझा येईल की उद्या परवा फोन आला होता त्याचा येतो म्हणलं बरा आला फोन बरा आला फोन म्हणजे बरा आला फोन आता फोन केलेला नाही होय चांगलं नाही का तुला तर काय वाटतं लगेच मग कवा जायचं आपण खरेदी करायला सांगतो ना तुला संध्याकाळी नाही तर थोड्या वेळाने संध्याकाळी नग बाई तुमचं काही खरं नसतंय लगेच विसरून जातो मला आता चल लगेच चला आण कुठे पैसे पैसे हातात तुम्ही कमवताव का मी कमवते मग मी तुला सांगतो ना संध्याकाळी ऍडजस्ट करावं लागेल म्हणलं ना तुला ऍडजस्ट बिडजस्ट काय नाही तुम्ही मला आता सांगा घेणार आहे का नाही ते मी नाही म्हणलंय काय तो घेतो मी खरं का माझी शपथ विश्वासच नाही ना विश्वास नाही तुमच्यावर विश्वास नाही बाबा ह्या बाबतीत खरं सांग तुझी आई मरूच घेतो आईची ना ग माझी शपथ घ्या बरं तुझ्या शपथ घेतो बाबा मारसन बिरसन बरं का मला नाही मारितला का मग आता एवढं शेण उचलेव की बघा नक्की घ्यायचं द्या मग इकडे ही घेणार आहे म्हणून मी काम करायला लागली नवीन साडी मेकअपचं सामान माझ्या भावाला ड्रेस बी बरं का विसरून जा शक्तिमान ड्रेस घेऊ त्याला आपण तुझा भाऊ म्हणजे असं हवेत चलून काय बी नका म्हणून मग काय घ्यायचं नवीन आता नवीन लय फॅशनेबल ड्रेस आले तर की काय काय तुला कोणची साडी आणायची कसली मला का देवेनी साडी आणायची आहे हो देवेनी म्हणजे दिसतीस का नख काढलेत का मला देवेनी नख नाही काढलेले वाटतं मला तर आव देवेनी साडी करायची देवेनी पेक्षा कमी आहे बाई माधुरी दीक्षित दिसते बिस्किट दिसतीस दीक्षित नाही हॅलो रुषा कुठे आहे रे कस येतो का माझ्या घरी येतो का हा ये ना मग जा बघून तुला बनलेलं हा हा ये ठेव का मग लवकर ये हात मिळते ना काय आता मला ती भरता याय ना केवढा येते मला नाही पाहिजे भरायला कोणच्या देवाने जन्म घातलाय काय ना तुला बरं बरं एवढं कोणचा देव होता तुला जन्म घालाय तुम्हाला होता तीच होता मला नव्हता येत का देव वकटा म्हणजे मी वकटी आहे असं म्हणायचंय काय हे तू वकटीस वय तू काय म्हणली ना आता काय काय नू बेकार बिस्किट दिसते बेकार बिस्किटच ना काय मग मग काय माधुरी दीक्षित म्हणलं मला ऐकवायला बेकार बिस्किट मला वाटलं खरं आपल्याला बिस्किट नाही दिसत तसलं दिसते काय तांबड तांबड तुम्हीच दिसताव तसलं आपली तांबडी गाय तुझ्यापेक्षा लई चांगली लई बरं चला की कधी जायचंय
अब जल्दी बोलो हमको जाना है आगे फिर अरे हमको जाना है दो मिनट यार आओ जा जा तू जल्दी निकल गेज गेज निकल, निकल निकल नहीं देने का हमको तुम्ही आई का उगस माझा उगस भांडणाचं तोंड काळ करू नका ह्या माणसासमोर ही मी न्यू देणार नाही तुम्हाला ही माझ्या बापाने माझ्यासाठी दिलेला आहे देवळे लहान आहे पाहिजे शिळी परत घेतो तुला मी दुसरी तुम्हाला दुसरा काम धंदा नाही काय तुम्ही मग ह्याच्यावर घ्यायला लागला होता काय मला साडी नती आम्ही तुला दुसरी शिळी घेऊन देतो ना बाबा नाही 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 ते तुम्ही मला काय करा आज काय करणार आहे दुसऱ्या मामाकडून नाही तर मी घेऊन देतो तुला शिळी नग मला हीच पाहिजे ही नाही मी नेऊ देणार मग ही चटका जीव अडकलाय काय नाही तुझा जीव अडकलाय म्हणजे ती माझ्या बापाने माझ्यासाठी दिलेली आहे उरका जाराव जायची मला पुढे ए जा ए ले जा बाबा तू काही तर थांबला मी देणार नाही शिळी कितने वयंक उसके देख नाही ए हात लाव नको शिळी चल चल ए अरे तू सरकना इकडे सरपा नाही 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 ए नाही शिळे उगस तुम्ही गबा असा बरं का माझं डोकं टाकू नका तुम्हाला सांगायला लागले उसको खेत में जान दे बाद तेरे को फोन करता मैं जाओ क्या फिर हाँ फिर जा 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 परत येऊ नको रे बाबा इकडे येऊ नको येऊ नको आमची शिळे वेळ ऐकायला नाही सांगायला लागले तुला नाही आऊंगा जा नाही आऊंगा जा चल निकल तू अरे तुला सगळं सामान भी पाहिजे हाय ती भी कुठे आहे नाही कशाला ऐकायची माझ्या बापाने घेतलेली शिळे तुझ्या बापाने दिली म्हणून काय तिला काय काय करायचं तिचं होती ना तुझ्या बापाने दिलेली एक झालंय ना त्याला मग हो द्या ना एकावा ती ठेवावा ती एकावा दुसरं ठेवावा काही काय साठी दिली काय माझ्या बापाने मग कशाला दिली म्हणजे माझं चिकून मलाच करा की अरे असं समज तुझ्या बापानेच केलं आता शिळी कुणी दिली माझ्या बापाने दिली एकली कुणी कशाला ऐकाय म्हणजे समज ऐकली कुणी ऐकायचीच नाही ना अरे समज मी ऐकली पण पैसे कोणाच्या बापाचे झाले माझ्या बापाची मला पैसे नग पैसे कोणाच्या बापाचे माझ्या बापाचे मला पैसे नग तुम्ही लय शहाणे आहोत चार चौघात सांगा चार बायाला मुकळी झाली ना माझ्या बापाने मला साडी घेतली मेकअप घेतलं का माझ्या नवऱ्याने केलं तर मला सांगायलाच वाटेल का अरे पण टाकू का शेण शेण टाक आणि ती मला माझी साडी बिडी पाहिजे सांगायला लागली दिवाळीला ती तुमच्याकडूनच पाहिजे माझ्या बापानेच घेतलेले माझ्या बापाच्या जेवर काय म्हणून दोतर फाटका देऊ का न्यासा की तुम्हीच नाही तर द्या तुमच्या कुणाला द्यायचंय तिकडं दोतर नाही जमायचं देवेनी फाटक देवेनी फाटक देवेनी द्या तुमच्या बहिणीला नीट झाड झाड आहे लागले शहाणे मला शिकवायला लागले हे गोळा कर सगळं ही सरका बाजूला तुला देवेनी साडी घ्यायची ना घ्यायची हा मग कर गोळा एकून दिन तिवडी काय होत आहे तिला अरे पैसे पाडणार तुम्हाला एकदा सांगितलं कळत आहे का बरं सगळं काम आवडायचं सगळं त्या गोठ्यातले बी सगळे जाडून घ्यायचं आहो सण सुद्धा आलाय जरा माणसाला नीट बोला बघा आता त्या डोक्यातच खोरं घातलंय म्या खोर घालणार हा सगळं आवर रे ते खोर धुवून टाक साबणाने तुम्ही तेवढं माझं बंदोबस्त करा आधी तुम्हाला सांगायला लागले तुझा चांगलाच बंदोबस्त करतो मी थांब बंदोबस्त करतो नका तोंड